या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध. गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. आपण पाहताय तिचा जागर, समस्या तुमची, पाठ पुरावा आमचा. नमस्कार. मुख्यमंत्र्यांविरुद्ध देखील ईडीनं गुन्हा दाखल करावा, राजू शेट्टी यांचा वाद. जसं शरद पवारांवर गुन्हा दाखल होतोय, अगदी त्याच पद्धतीनं मुख्यमंत्र्यांवर देखील गुन्हा दाखल व्हावा. चार कारखान्यांना 200 कोटींचा पत पुरवठा करण्यासाठी हमी देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी प्रतिक्रिया स्वामी यांनी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. शिरोळ येथे राजू शेट्टी पत्रकार परिषदेत बोलत होते. ईडीच्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. राज्य बँकेत झालेल्या घोटाळ्याबद्दल नक्की कारवाई झाली पाहिजे या मताशी मी सहमत आहे. त्यामुळे जसा पवारांवर गुन्हा दाखल झाला तसा चार कारखान्यांना 200 कोटींचा पत पुरवठा करण्यासाठी हमी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी लवकरच उच्च न्यायालयात आपण याचिका दाखल करणार असल्याचं इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.